ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्रातर्फे आमरण राज्यव्यापी उपोषण केले जात होते. नागपूरच नव्हे तर 28 जिल्ह्यांमध्ये आमरण उपोषण केले जात होते. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे उपोषण असेच सुरू राहील अशी चेतावणी देखील देण्यात आली होती. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन यांच्या सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची शाश्वती देत उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण मागे घेण्यात आले. वादग्रस्त अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी. अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेन्शन लागू करावी. ग्रॅज्युइटी व इतर लाभ मिळावे. अधिसंख्य मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास पेन्शन व इतर लाभ देण्यात यावेत. कुटुंबातील एका व्यक्तीत अनुकंपा तत्वानुसार नोकरीत सामावून घ्यावे. 29 डिसेंबर 2019 नुसार सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे. अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवा सातत्य देऊन वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता या विषयक व तसेच महाराष्ट्र शासनाने अधिसंख्य कर्मचाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यास याचिका घ्याव्यात अशा मागण्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्रातर्फे करण्यात आल्या होत्या. मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण असेच सुरू राहील अशी चेतावणी देखील देण्यात आली होती. आंदोलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची शाश्वती देत उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण मागे घेण्यात आले. हमारे आमदार विकास कुंभारे जी, प्रवीण डटके जी, सभी को मैं और प्रवीण सुखे जी सभी को मैं यहाँ पर बहुत बहुत अपने संगठन की ओर से धन्यवाद देती हूँ. और हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री खुद उपोषणकर्ता का उपवास तोड़ रहे हैं. आज सहयोग अश्विनी भी है, माँ भगवती की कृपा भी है और हमारे बीच सकारात्मकता अपन बता मेरा आठवता है. मुख्यमंत्री असताना जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत भांडून आपल्याला प्रोटेक्शन दिलं होतं. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार बदललं त्याने कुठलंही त्या ठिकाणी विचार न करता आणि कुठलीही कायदेशीर लढाई न करता थेट आपल्याला अधिसंख्य पदावर ढकलून दिलं. पण आता जे झालं ते काही उलट होत नाही, पण त्यातनं नीट मार्ग काढून आपल्याला प्रोटेक्शन कसं देता येईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. गेले 2.5 वर्ष आमचे विकास दर कुंभारे सातत्याने या प्रश्नावर विधानसभेमध्ये भांडत होते, परंतु त्यांना सरकारच्या वतीनं रिस्पॉन्स मिळत नव्हता. तर विकास दर आता काळजी करायचं कारण नाही आहे. मी आहे, मुख्यमंत्री आहे, आम्ही सगळे तुम्हाला रिस्पॉन्स देणारे लोक आहात, कारण तुम्ही आमचे लोक आहात. त्यामुळे तुमच्या या समस्या सोडवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आता नवीन सरकार आलं आहे, नव्याने तुमच्या समस्या सोडवायला तयार आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे उपोषण परत घ्यावं आणि मी बैठक बोलवतो त्या बैठकीला तात्काळ आपण मुंबईमध्ये यावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. आणि त्यासोबत ही विनंती करतो की हे उपोषण नागपूरचंच नाही, जे राज्यव्यापी चाललेलं आहे तरी आपण या ठिकाणी परत घ्यावं. सगळ्यांना विनंती करावी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघंही सकारात्मक असल्यामुळे आपलं उपोषण आपण परत घेऊ आणि आपलं निश्चितपणे मार्ग काढू. म्हणूनच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.